चला पुन्हा एकदा महाराज चषक 2023 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तालुका वाईज पूल मधला दुसरा सामना जो दुसऱ्या फेरीचा आहे, यानंतर तिसऱ्या फेरीचा एक सामना आपल्याला खेळायचा आहे। चार षटकांचा सामना सुरू होतोय। रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे कृष्णा पवार स्ट्राइक एंडवर। यानंतरची मॅच जर वेळ कमी असेल तर षटक कमी केली जातील, ती तीन होतील, दोन होतील, एक होईल, काही होईल, मॅच होणार हे निश्चित आहे। उजव्या इष्टीच्या बाहेर इथे मात्र वाईडची घोषणा येणार आहे आणि धावफलकाला सुरुवात होते। माळशिरस विरुद्ध मोहोळ अशी लढाई मैदानामध्ये सुरू आहे। महाकाल SB11 माळशिरस विरुद्ध रुद्र स्पोर्ट्स मोहोळ असा सामना। पुन्हा एकदा मल्होत्रा सर वाईडची घोषणा करताय। जर असे वाईड टाकले गेले तर मला वाटते चार षटकांची मॅच आहे, तिला वेळ वाढणार आहे, तुम्हाला चेंडू तेवढे जास्त टाकावे लागणार आहेत आणि त्याचा परिणाम पुढे जाऊन आपल्याला वेळेची जी मर्यादा आहे त्यावरती येणार आहे। चांगला फटका सहज खेळला आणि लॉंग ऑफला शानदार षटकार कृष्णा पवारच्या बॅटमधून। माळशिरस माळीनगरचा खेळाडू, मात्र संपूर्ण राज्यामध्ये या खेळाडूची चर्चा आहे। काय तर किती सहजपणे तो षटकार खेळतोय, तुम्ही बघा, दोन षटकार अगदी मोजून त्यानं सीमारेषेवरती टाकलेत, लागोपाठचे दोन षटकार इथे धावफलकावरती 14 धावा। कृष्णा पवारची ओळख आहे। माळीनगर सोलापूर या ठिकाणी देखील मोठी स्पर्धा दरवर्षी होत असते, यावर्षी देखील 24 एप्रिल पासून स्पर्धा सुरू होणार आहे, जिथे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख रुपये आहे। आकाशामध्ये चेंडू, बॅकफुट पॉइंट थोडासा मागे, थोडा नाही भरपूर मागे, यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय जरूर, मात्र पंच तिसऱ्या पंचांकडे जात आहेत। तिसरे पंच जरा लवकर चेक करा आणि मी पंचांनाही विनंती करू, जास्तीत जास्त डिसिजन हे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, तिसऱ्या पंचांकडे कमीत कमी वेळा या। चांगला फटका आणि इथे पुन्हा 4 धावा। पहिलं षटक इथे संपलेलं, 19 धावा धावफलकावरती येत आहेत आणि विशेष म्हणजे कृष्णा पवारची बॅट पुन्हा एकदा तळपलेली आपण बघतोय। दोन षटकार 19, दुसरं षटक टाकायला गोलंदाज कोण येणार आहे मोहोळ संघाकडून हे बघायचंय। रुद्र स्पोर्ट्स मोहोळ विरुद्ध महाकाल SB11 माळशिरस, या दोन संघामध्ये खरं तर दोन्ही संघांची अवस्था पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो खडतर होती, अवघड होती, परंतु तिथून त्यांनी सामने जिंकलेले आहेत। मोहोळ संघाने देखील अशाच परिस्थितीमध्ये 2-0 सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं माळशिरसचा देखील पहिल्या डावामध्ये निश्चित मोठा स्कोर होता, मात्र तोही त्यांनी सहज ओलांडला आणि इथे आपण बघतोय आता दोन्ही संघांची गाठ पडलेली आहे दुसऱ्या फेरीमध्ये। तिसऱ्या फेरीमध्ये कोण खेळणार
ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटणचा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्या संघाबरोबर उपांत्यपूर्व फेरीमध्ये कोण लढणार तो याच्या या संघातल्या या सामन्यातला विजेता असेल. सुभाष केदार गोलंदाज वाह काय बॉल आहे इथे खरंतर फॉलो थ्रू मध्ये बराचसा मोठा फेरा घालून त्याला जावं लागलं. ज्यावेळेस आपण पाहतो फॉलो थ्रू कसा असतो, जर तुम्ही ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असाल डाव्या हाताने उजव्या हातानं राऊंड द विकेट गोलंदाजी करत असाल तर फॉलो थ्रू तुमचा उजव्या बाजूला असला पाहिजे. आणि इथे इथे कृष्णा पवारचा पुन्हा एकदा ब्लास्ट षटकार. कृष्णा पवार एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट ॲज वेल ॲज लेदर क्रिकेट दोन्ही क्षेत्रामध्ये या फलंदाजाचं मोठं प्रभुत्व आहे. यावर्षी गेल्या वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये मात्र ऑक्शनच्या माध्यमातून निवड झाली नाही. आम्ही कृष्णाला याबरोबरच खाली राहिलेला हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, तिथे संदीप राठोड अडवतो, एक धाव कृष्णा पवारला मिळेल. यावर्षी निश्चित आम्ही सूचना केल्या होत्या की तुम्ही जास्तीत जास्त लेदर क्रिकेटच्या मॅचेस खेळा, MCCच्या इन्व्हिटेशन मॅचेस खेळा, जेणेकरून निश्चित मोठा प्लॅटफॉर्म मिळू शकतो. आपण पाहिले विजय पावलेला MPLमध्ये संधी मिळाली, चांगली गोलंदाजी केली, तर तिथे महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. सिलेक्टर्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिलं आणि मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये विजय पावले आज महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय. आणि हा खूप सुंदर, खूप सुंदर, व्हॉट अ शॉट, पहा कमालीचा फटका मिळतायत, सहा धावा षटकार. षटकाराबरोबरच धावफलकावरती 32 धावा, दुसरं षटक सुरू आहे. सुभाष केदार गोलंदाजी मार्कवरती, दोन षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. वा उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर निश्चित चेंडूला बाउन्स मिळाला नाही तेवढा, खाली राहिला आणि इथे निर्धाव आपण बघू शकतो. परत एकदा धावफलक 32 धावा आहेत आणि फलंदाज सुभाष केदार ऑन साईड, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. मात्र खूप चांगला खेळला सुभाषने, एक चौकार एक षटकार खेळलेला. यावेळेस सुद्धा गॅप आहे, पंचांनी अलगद दिशा दिली, बाजूला आपलं शरीर घेतलं आणि तिथून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार सुभाष केदारच्या गोलंदाजीवरचा पहिला आहे, मात्र जय बनकरनं ठोकलेला हा दुसरा आहे. कृष्णा पवार जय बनकर ही सलामीची जोडी, एकही फलंदाज अजून गमावला नाही, 36 धावा. रन, दोन षटकांचा खेळ संपतोय, अजूनही दोन षटके शिल्लक आहेत. सुसाट वेगानं निघालेले हे खेळाडू आहेत, निश्चित समृद्धी महामार्गावरची राईड त्यांची सुरू आहे. तेवढा स्ट्राईक रेट सुद्धा खूप मोठा आहे. कृष्णा पवार आपण पाहा 7 चेंडूमध्ये 20 धावा, तर जय बनकर 5 चेंडूमध्ये 14 धावा. म्हणजे जय बनकर दोघांचा जवळपास 300चा स्ट्राईक रेट आहे आणि 300चा स्ट्राईक रेट आता क्रॉस केलाय तो कृष्णाने 8 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा. .325 स्ट्राईक रेट आहे कृष्णा पवारचा. समृद्धी महामार्गावरती सुद्धा एवढी वेगाने तुम्ही गाडी चालू शकत नाहीत. वाह काय बॉल आहे संतोष नलावडेचा, अत्यंत वेगवान, खूप मोठा खेळाडू आहे संतोष नलावडे. खूप क्रिकेट खेळलेला आहे, खूप क्रिकेट, खूप मोठा अनुभव, अजूनही व्यावसायिक स्पर्धा खेळतोय. संतोष नलावडे खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता, वाईडची घोषणा इथे होते. एक धाव धाव फलक पुढे, 43 धावा. तिसऱ्या षटकामध्ये संतोष नलावडे जरी समोर असेल तर तोही धावा रोखण्यामध्ये
यशस्वी ठरेल का? वाह, पुन्हा एकदा इज अ परकट, व्हाट अ शॉट. लेदर बॉल मध्ये आम्ही हे फटके बघतो, मात्र टेनिस वरती देखील कृष्णा कसे लीलया फटके खेळतोय. दुसरा षटकार या षटकातला कृष्णा पवारचा, 49 धावा, 49 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. वा, परत एकदा हवेमध्ये चेंडू, पुन्हा लॉंग ऑफला यावेळेस षटकार. अर्धशतकची भागीदारी पहिल्या गड्यासाठी, अर्धशतकी भागीदारी इथे पहिल्या गड्यासाठी नोंदवली जाते. तर कृष्णा पवार खेळतोय 38 या धावसंख्येवरती. व्हिडिओ तर वाह, पहिला चेंडू उंच आकाशामध्ये फसलेला फटका संदीप राठोडचा. निश्चित यश या ठिकाणी प्राप्त होते संतोष नलावडेला. आणि आपण बघू शकतो इथे धाव फलकावरती धावा 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे आणि जबरदस्त फलंदाजी, 38 धावांचं योगदान दिलं. अक्षय बोडरे नवीन फलंदाज मैदानामध्ये. चांगला चेंडू होता अक्षय बोडरेसाठी टाकलेला संतोष नलावडेने, मात्र इथे तो अपयशी ठरतोय, चेंडू खेळता आलेला नाही. निर्धाव, 55 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण 55 धावा, 3 षटकांमध्ये धावांची लयलूट सुरू आहे आणि कसा दरोडा टाकलाय आपण पाहिला असता कृष्ण पवारनं. गोलंदाजांचा खिसा कधी कापला तेही कळलं नाही. पाठोपाठ षटकार आणि चौकारांच्या बेधुंद फैरी इथे आपण पाहिलंय. वा, परत एकदा इथं जय बनकर ऑन फायर. दुसरा षटकार जय बनकरचा. एक फलंदाज बाद होत असेल, मात्र दुसराही त्याच ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. थँक्यू. तालुका क्रिकेटची खासियत आहे खरं तर, ज्यावेळेस आपण गावचा संघ पाहतो त्यावेळेस हे सगळे खेळाडू आपल्या गावातून एखादा स्टार असतो. ओ, परत एकदा अजय बनकरचा दुसरा षटकार. नो बॉल आणि षटकार. जय बनकर, कृष्णा बाद झाल्यानंतर जय बनकरने धमाका सुरू केलेला आहे. विस्फोटक फटाके वाजवतोय तो दिवाळीचे. अनिल फायर वर्क्स मधून ऑर्डर देऊन आलेला आहे आणि मजबूत फटाके वाजवलेत आज. परत एकदा खाली राहिलेला चेंडू होता, उचलता आला नाही. यावेळेस लॉंग ऑफला संतोष तिथे आहे. अडवेल एक धाव, एका धावेबरोबर धाव फलकाला पुन्हा एकदा गती मिळेल. आणि 69 धावा, चौथं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजून 4 चेंडू टाकायचे आहेत गोलंदाज सौरभ देवकातेला. सौरभ देवकाते ऑन दी मार्क. ओहो, पुन्हा उंच आणि षटकार. अक्षय बोडरे इज द मॅन. प्रत्येक खेळाडू कृष्णा बाद झाल्यानंतरही धाव फलकाच्या वेगामध्ये कुठेही फरक पडलेला नाहीये. प्रत्येक फलंदाज हा गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडलेला आहे. ओहो, स्लोवर वन आणि बरोबरीनंच ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला हा बाउन्सर होता. स्लोवर वन बाउन्सर, ऑफ लेग कटर आपण म्हणतो या चेंडूला. अलीकडे आपण नकल बॉल
जो 2011 विश्वचषकामध्ये आणला होता झहीर खाननं, प्रचंड प्रभावी ठरलेला स्लोअर बाउन्सर. याबरोबरच फटका खेळलाय तो एक्स्ट्रा कव्हरला संतोष नलावडे लॉंग ऑफ पर्यंत पोहोचला, 2 धावा अक्षय बोर्डरेला प्राप्त होऊ शकतात. धावफलकावरती पुन्हा एकदा आपण बघूया तर तिथे 77 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 77. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक आहे आणि निश्चित शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आणि इथे क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होणार आहे आणि याचबरोबर षटक देखील संपलेलं आहे. बॉल फेका बॉल. चला पटकन क्षेत्ररक्षण लावा, अजून एक मॅच आपल्याला खेळायची. 9 धावफलकावरती 77 धावा 4 षटकामध्ये आणि रुद्र स्पोर्ट्स मोहोळ सगळ्याला विजयासाठी 78 धावांचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 78 धावा मला वाटतं खूप मोठं टार्गेट आहे. जवळपास 19.50 सरासरीनं धावायचं इथे. ₹19.50 सरासरीनं इथे धावा काढायच्या आहेत. मोठं टार्गेट आहे, मात्र क्रिकेट असा खेळ आहे की क्रिकेट खेळामध्ये जे बनवलं जातं ते मोडलं जातं. त्यामुळं या धावा होणार नाही, एवढ्या मोठ्या म्हणून होणार नाही असं कोणी म्हणणार नाही. कारण समोरचा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे. संदीप राठोड, त्याच्यानंतर आपण पाहिले या संघामध्ये निश्चित असे दिग्गज खेळाडू आहे. विठ्ठल चव्हाण आहे, संदीप राठोड आहे, त्याच्याबरोबरच प्रथमेश राठोड आहे, पुन्हा गोपाळ मालक आहेत. ही मजबूत टीम आहे. संतोष नलावडे देखील बॅटिंग करू शकतो, मात्र आघाडीच्या फलंदाजांनी आज जबाबदारी घेतली पाहिजे. आज नाही तर उद्या कधीच नाही. जीतना आहे टुडे आणि जीत के लिए जी तोड कोशिश जारी रहेगी. और यहां से भी शाहरुख भाई पठान यांचं मी स्वागत करतो. या शाहरुख भाई, 78 धावांचं टार्गेट आणि मात्र 24 चेंडू. धन्यवाद. चला मॅच सुरू करायची. चला टीम मीटिंग आता करायच्या नाहीत, ही सर्वात महत्वाची सूचना. 4 ओव्हरची मॅच जिंकण्यासाठी 78 धावांचं टार्गेट रुद्रा स्पोर्ट्स मोहोळ संघासमोर. महाकाल माळशिरस संघाने जवळपास 77 धावा बनवल्या, जिंकण्यासाठी 78 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आणि एक मोठं लक्ष खरं तर आपण इथे पाहतोय. परंतु या धावा बनवल्याही जाऊ शकतात कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ नेहमीच आपण पाहत आलोय. इथे काय होईल, 78 धावा बनवायच्या 2 सलामीवीर संदीप आणि प्रथमेश तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हाताळतायत रोहित देशमुख. महाराष्ट्र चषक 2023 राजे ग्रुप RSP वॉरियर्स फलटण यांच्या आयोजनामधून ही स्पर्धा आपण पाहतोय. अक्षय भैया साळुंखे आणि स्वप्नीलजी शिंदे यांची मेहनत, यांचे परिश्रम आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो कळतील. आयोजकांचं मनापासून धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. चला वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग टीम मॅचला सुरुवात. पहिला चेंडू दुसऱ्या डावाचा. पहिलाच बॉल आणि पहिलाच चेंडू सीमारेषा पलीकडे. पहिल्याच चेंडूवर घणाघाती षटकार.
इरादे स्पष्ट करता है। पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, वार झालेत, पलटवार सुद्धा होताना पहिल्या मिळतात संदीप यांच्या बॅटमधून। या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे। त्यावेळेला परत एकदा हवाई सफर, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय संदीप यांच्या बॅटमधून। सहा टीम मीटिंग्स टाळायच्या आहेत, एकत्र येऊच नका। पंचांना विनंती राहील, आपण सूचना करा, एकत्र येऊच नका। दोन चेंडू दोन षटकार, धावसंख्या जाते पुढे 12, बनवायच्या 78 धावा, सामना रंगेल मित्रांनो। त्यासाठी नजरा तुम्हाला इथे मैदानावरती ठेवावे लागतील। यावेळेला स्क्वेअर कट, त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच सुरेख पाहायला मिळालं। ओहो हो, इथे डायरेक्ट हिट जर झाला असता तर अडचणीमध्ये वाढ असती। धावा पूर्ण झाल्या, दोन धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल, 14 धावा धावफलकावर, 3 चेंडू आतापर्यंत झाले। जशी जशी स्पर्धा पुढे जाते तशी तशी रंगत वाढते मित्रांनो स्पर्धेची। यानंतरचा सामना 3 षटकांचा असू शकतो किंवा अजून जर वेळ झाला तर त्यापेक्षाही कमी षटक खेळवली जातील। दोन षटकांचा होऊ शकतो। यावेळेला समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये हा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय, 4 धावा संदीप यांच्या बॅटमधून। धावसंख्या पुढे 18, गोलंदाज तयार। यावेळेला परत एकदा शफल झाले आणि खाली क्षेत्रामध्ये फटका, संदीप पहिल्या षटकापासून करतायत सुरुवात धावा लुटण्याची, येतोय चौकार 4। थँक्यू डीजे। 78 बनवायच्यात आणि 22 धावा आतापर्यंत झाल्यात, पहिलं षटक मार्गस्थ आहे। या मैदानावरती धावा होताना आपण सकाळच्या सत्रापासून पाहिल्या, धावा होत आहेत त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, त्या सहजासहजी होणार नाहीत। यावेळेला खराब चेंडू, हा चेंडू खराब आहे आणि त्यावर आक्रमण केलं जातं, खरपूस समाचार घेतला जातो। पहिलं षटक संपलं 28 धावा धावफलकावर। चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, लगेच वेळ नाहीये। यानंतर अजून एक सामना आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा वसूल केल्या गेलेल्या आहेत। गोलंदाजी करण्यासाठी कृष्णा पवार, चाहतामध्ये चेंडू सोपवला जातो, एक नामवंत दिग्गज खेळाडू, फलंदाजीमध्ये आपली कमाल दाखवली आहे, तर गोलंदाजी करण्याची धुरा त्याच्या खांद्यावरती दिली जाते। 78 बनवत असताना 28 झाल्यात, अजूनही 50 धावींची गरज। धावा बनवत असताना झाडावर जे हात ठेवून उभे आहेत ना झाड प्रेक्षक, हा धन्यवाद, झाडावर हात ठेवून उभं राहू नका, कारण ती झाडं जपणं आपलं कर्तव्य। गोलंदाज तयार आहेत कृष्णा। यावेळेला हवेत चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, ओ हो, झेल मैदानावरती निसटला जातोय। या महत्वाच्या लढतीमध्ये तुम्हाला या चुका टाळाव्या लागतील मित्रांनो, कारण आज पहिल्या सामन्यामध्ये आपण त्याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर अनेक उदाहरण आहेत, परंतु याच मैदानावरती आज सकाळच्या सत्रामध्ये मिलिंद चौधरीचा झेल ज्यावेळेला सुटला त्यानंतर त्यानं अर्धशतक पूर्ण केलं आजच्या दिवसातलं पहिलं। त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरती चुका टाळणं फार गरजेचं, एक चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते। एक जीवनदान खरं तर मिळालं प्रथमेश यांना। धावसंख्या पुढे जाते, 29 धावा धावफलकावर, 78 टार्गेट, 19.50 ची सरासरी होती, प्रत्येक षटकाला 19.50 ची सरासरी होती, परंतु आता 17 च्या सरासरीने आता धावसंख्या बनवावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला।
गोलंदाज तैयार होता पहिला मिळतात त्यावेळेला हवेत चेंडू समोरच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक बॉल जाईल सीमारेषा पलीकडे षटकार इथे सुद्धा बिगेट मिड विकेट सीमारेषा पलीकडे वाह वाह जबरदस्त बॅटिंग होताना पाहायला मिळते सहा थँक्यू डीजे कृष्णा पवार वरती सुद्धा केलं जातंय आक्रमण लागोपाठचे दोन षटकार सामन्याचं चित्र बदललं जाईल धावसंख्या पुढे जाते 41 धावा आता रिक्वायर रन रेट 14.80 टीम मीटिंग्स टाळायच्या आहेत एकत्र येऊ नका मित्रांनो यानंतर अजूनही एक सामना बाकी आहे आणि तो आज पूर्णच करायचा आपल्याला मग तो दोन ओव्हरचा असो तीन ओव्हरचा असो किती षटकाचा असो पण तो करायचा आज पूर्ण आयोजकांचा निर्णय 15 चेंडू आणि 37 धावा एका बाजूला महाकाल माळशिरस दुसऱ्या बाजूला रुद्रा स्पोर्ट्स मोहोळ मोहोळ विरुद्ध माळशिरस फलटण नगरीमध्ये यावेळेला चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाचा वेध घेतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पवार अनुभव फार मोठा टेनिस क्रिकेटचा दुसऱ्या बाजूला संदीप आहेत या फलंदाजाने सुद्धा या मैदानावरती दाखवून दिले आपले फलंदाजी जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाले 14 चेंडू शिल्लक 37 धावा पाहिजेत प्रशंसनीय खेळ संदीप यांचा पाहायला मिळाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कृष्णा पवार यांना मैदानाच्या आतमध्ये अतुलनीय कामगिरी करावी लागेल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं 14 बॉल 37 रन काय होतंय पाहायचंय यावेळेला आखू टप्प्याचा बॉल फाईन लेग रिझन मध्ये तगडा प्रहार बॉल सीमारेषा पलीकडे चौकार थँक्यू 10 चेंडू आणि 44 धाव्यांवर नाबाद आहेत संदीप काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहिलं मिळाले 5 षटकार 3 चौकार 78 बनवत असताना 44 धावा त्यांच्या आहेत संघाची धावसंख्या 45 आहे त्यातली एक धाव फक्त प्रथमेची आहे गणेशजी मोरे सरांचा हा संघ ओ समोर उडवलाय बिग सिक्सर 6 थँक्यू डीजे धन्यवाद 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 डीजे या स्पर्धेतलं सर्वात जलद अर्धशतक 11 चेंडू 50 धावा एकदा जोरदार टाळ्या संदीप साठी क्या बात आहे खूप सुरेख बॅटिंग खूप जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि सायंकाळच्या सत्रामध्ये टीम मीटिंग्स कमी करायच्यात गणेश मोरे यांच्या वतीने संदीप राठोड यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक ज्या अपेक्षेने आलेत त्यांच्या अपेक्षा जरूर पूर्ण इथे झालेल्या आहेत काय फलंदाजी केली मंत्रमुग्ध केलं नेत्रदीपक फटके चारही बाजूला चारही मैदानाच्या चारही बाजूला खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले टीम मीटिंग टाळायच्या आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघ कृपया करून मित्रांनो विनंती आहे 12 चेंडू 27 ची गरज 12 चेंडू 27 पाहिजेत 78 बनवायच्या होत्या 2 ओव्हरमध्ये 51 झाल्या अजूनही 2 ओव्हरमध्ये 27 पाहिजे या 78 जरी बनवायच्या असल्या तरी मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागतात क्षेत्र कोणते असो मित्रांनो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नसतो त्यामुळे कष्ट हे तुम्हाला करावेच लागणार आहेत वेळ काय घेत आहेत जास्त वेळ मित्रांनो घेऊ नका ही तुम्हाला सर्वांना प्रेमाची विनंती आहे कारण तुम्ही जेवढा लवकर सामना संपवणार आहे शेवटचा सामना तुम्हाला जास्त ओव्हरचा खेळायला मिळेल
चांगला बॉल, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हा निर्धाव चेंडू अभिज्योत गोलंदाजी करण्यासाठी आले. आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सूचना येते आणि ती सूचना फार महत्वाची असेल. या चेंडू नंतर फुल टॉस आणि हा चेंडू सी मारेशा पलीकडे षटकारे. बाजार समितीचे संचालक सन्माननीय अक्षयजी गायकवाड यांच्या वतीने संदीप यांच्या अर्धशतकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता लॉंग ऑफच्या दिशेने, एक सिंगल पूर्ण होतीये, थोडस फंबल, थोडीशी गडबड, त्याचा फायदा घेतला जातो. क्रिकेटमध्ये गाफील राहून मित्रांनो चालत नाही आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी घेतात त्याचं एक उत्तम उदाहरण. जिथे एकदा होती तिथे दोन धावा आल्या, दोन धावेंच्या मदतीने धावसंख्या वाढली, समीकरण बदललं, 9 चेंडूमध्ये 19 धावेंची गरज. महाराज चषक राजे ग्रुप आरएसपी वॉरियर्स फलटण यांच्या आयोजनामधून ही स्पर्धा. ओ हो हो वा जबरदस्त हिट 6. थँक्यू थँक यू डीजे. अक्षय भैया साळुंखे यांच्या वतीने प्रथमेश राठोडच्या या षटकाराला 101 रुपयांचा विशेष पुरस्कार. 8 चेंडू 13 धावा, काय बॅटिंग आहे. यावेळेला चांगला बॉल फुलर लेंथ वर टाकला होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट जरूर झाली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट तितकीच सुरेख. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगला कॉल. आखो याखो मैं इशारा किया और दो रन चुराली है. शेवटचे 7 चेंडू 11 धावा, 11 ची गरज. लेग बाईस कळवत आहेत पंच. 78 बनवायचे होते आणि 78 धावा बनवत असताना 67 धावा एकही विकेट न गमावता हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. एका बाजूला संदीप राठोड तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड आपल्या संघासाठी. महाकाल माळशिरस त्यांच्या विरोधात रुद्रा स्पोर्ट्स मोहोळ, सायंकाळच्या सत्रातला हा सामना आहे. 78 धावा आणि यानंतरचा सामना गोलंदाज तयार आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रीजन मध्ये जबरदस्त स्ट्रोक. वा प्रथमेश वा सिक्सर. यश कन्स्ट्रक्शन चला, यश कन्स्ट्रक्शन चे चला टॉस साठी यायचं. यश कन्स्ट्रक्शन संघ करणार 6 चेंडू 5 धावेंची गरज. 78 बनवायच्या होत्या आणि 78 बनवत असताना 3 ओव्हरमध्ये 73 झाल्यात, तर 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा पाहिजेत. आता चेंडू जास्त आहेत आणि बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं मैदान आहे. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल गडचोली मैदान फलटण. आणि फलटण नगरीमध्ये आज एकच चर्चा आहे, महाराज चषक 2023-24. उद्या या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या सुद्धा अशा चित्तथरारक लढतीसाठी इथे उपस्थित राहा. यावेळेला चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललं जात आहे, शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत 5 आणि चावा बनवायच्यात 5. कोण जिंकणार, माळशिरस की मोहोळ, काय घडामोडी करतायत, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. हो 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 इथे नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू 4 चेंडू 5.
काही होऊ शकतं मॅच मध्ये नक्कीच. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ इथे हा सामना अजूनही जिंकूही शकतो कारण हा क्रिकेट आहे आणि शिद्धतेने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. चार चेंडू पाच यावेळेला बिगिटचा प्रयत्न गॅप मध्ये आणि सामना संपला. आतमध्ये कोणी यायचं नाही, चला बाहेर जावा, बाहेर जावा, संघाला पेनल्टी लागेल.